अकोल्याचे भाजपचे आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस दाखल झालेले. गोवर्धन शर्मा यांच्यावरती आज दुपारी 2 वाजता शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होतील. अत्यंत साध राहणीमान ही गोविंद शर्मा यांची ओळख होती. प्रज्ञा नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवर्धन शर्मा यांचं अंत्यदर्शन घ्यायला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत आणि शासकीय इतमामात जे आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आता सध्या तिरंग्यामध्ये त्यांचं पार्थिव झाकलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि गोवर्धन शर्मा यांचं नातं जे राहिलेलं आहे ते राजकारणापलीकडलं राहिलेलं आहे. कारण 1995 जेव्हा गोवर्धन शर्मा पहिल्यांदा निवडून आले त्याच्यानंतर 1999 देवेंद्र फडणवीस यांची संसदीय कारकिर्द सुरू झाली. मात्र राजकारणात अनेक लोक मागत असताना मंत्रिपदासाठी मोठी मागणी करत असताना गोवर्धन शर्मा यांनी कधीच पक्षाकडे काही मागितलं नाही. त्यामुळे गोवर्धन शर्मा आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं राजकारणाच्या पलीकडे होतं आणि त्यामुळेच आज ते अंत्यदर्शन घ्यायला आलेले आहेत. गेल्या 1995 पासून तब्बल 6 वेळा अकोला शहराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोवर्धन शर्मा यांच्या जाण्यानं एक जमिनीवरचा नेता, तळागाळात लोकांशी संपर्क असलेला नेता आणि जनसामान्यांचा नेता पक्षानं आणि अकोल्यानं गमावला अशी भावना जी आहे ती अकोलेकरांमध्ये आहे, तशीच ती भाजपमध्ये सुद्धा आहे.